योहान येशूचा बाप्तिस्मा करतो. योहान जखऱ्या व अलिशिबा यांचा मुलगा. मोठा होऊन तो एक संदेष्टा बनतो. तो जंगलात राहत असे व रानमध आणि टोळ खात असे आणि त्याची वस्त्रे उंटाच्या केसापासून बनलेली होती. योहानाचे भाषण ऐकण्यासाठी भरपूर लोक जंगलामध्ये जाऊ लागले. त्याने त्यांना संदेश दिला की पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. योहानाचा संदेश ऐकून बऱ्याच लोकांनी पश्चाताप केला आणि योहानाने त्यांना बाप्तिस्मा दिला. अनेक धार्मिक पुढारी पण बाप्तिस्मा घेण्यासाठी योहानाकडे आले, पण त्यांनी आपल्या पापाविषयी पश्चाताप केला नाही व आपले पाप कबूल केले नाही. योहान त्या धार्मिक पुढाऱ्यांना म्हणाला, तुम्ही सापाच्या पिलानो पश्चाताप करा आणि तुमची मने बदला. प्रत्येक झाड जे चांगले फळ देत नाही ते तोडले जाईल व अग्नीमध्ये टाकण्यात येईल. योहानाने संदेष्टाच्या या वचनाला पूर्ण केले. पहा, मी आपला दूत तुझ्यापुढे पाठवतो, तो तुझ्यासाठी रस्ता तयार करेल. काही यहुदी लोकांनी योहानाला विचारले की तूच मसीहा आहे का? योहान म्हणाला, मी मसीहा नाही, पण माझ्या मागून एक जण येत आहे. तो खूप महान आहे. त्याच्या चपल्याचा बंद सोडण्याच्या लायकीचा देखील मी नाही. दुसऱ्या दिवशी येशू योहानाकडे बाप्तिस्मा घेण्यासाठी आला व योहान त्याला बघून म्हटला, पहा हा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. योहान येशूला म्हणाला, मी तुला बाप्तिस्मा देईल एवढी माझी लायकी नाही, मला तुझ्याकडून बाप्तिस्मा घेण्याची गरज आहे. पण येशू त्याला म्हणाला, तुम्हाला बाप्तिस्मा दे, कारण हे देवाच्या इच्छेने केलेले योग्य आहे. त्यावेळेस योहानाने त्याला बाप्तिस्मा दिला. तरी पण येशू तर निष्पाप होता, त्याने काहीच पाप केले नव्हते. जेव्हा येशू बाप्तिस्मा घेऊन पाण्यातून वर आला, तेव्हा आकाशातून देवाचा आत्मा कबुतराच्या रूपात त्याच्यावर उतरला व थांबला. त्याचवेळी आकाशवाणी झाली, तू माझा आवडता मुलगा आहेस, तुझ्यावर मी खूप खुश आहे. देवाने योहानाला सांगितले होते की तो बाप्तिस्मा दिल्यानंतर ज्या माणसावर पवित्र आत्मा उतरेल तोच माणूस देवाचा मुलगा असेल. एकच देव आहे, पण जेव्हा योहानाने येशूला बाप्तिस्मा दिला तेव्हा त्याने देवाला बोलताना पाहिले, देवाचा मुलगा येशूला बघितले आणि पवित्र आत्म्याला पण बघितले.